नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून. संत तुकाराम नगर मधील स्पोर्ट्स क्लब गणेश मित्र मंडळ यांच्याकडून यंदाच्या वर्षी श्री तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा सादर करण्यात आला होता. हे मंडळ गेल्या 37 वर्षापासून कार्यरत आहे. या मंडळात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सक्रिय आहे, त्यामुळे दरवर्षी मंडळामार्फत नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. याच मंडळाच्या अधिक माहिती आपल्या आवाजशी बोलताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे, पाहुयात. नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी आता आहे संत तुकाराम नगरमध्ये, उत्कर्ष स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळात आहे. आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मी हेमंत मोरे, मी उत्कर्ष मित्र मंडळाचा कार्याध्यक्ष आहे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष किरण विश्वनाथ काटे हे आहेत. आपलं हे उत्कर्ष मित्र मंडळ ह्या वर्षी 37वं वर्ष आपलं उत्कर्ष मित्र मंडळ आपलं गणेश सार्वजनिक उत्सव आपण साजरा करतो आहे. काय सांगशील दादा, ते आज जर बघितलं आपण मंडळात तर कुठल्या प्रकारचं इथं देखावा सादर केला याबद्दल काय सांगशील? आता असं आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मागील दोन वर्ष होता, त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव हा साध्या आणि चांगल्या पद्धतीने समाज उपयोगी असं करता येईल ह्या पद्धतीने आम्ही त्याचा देखावा करण्याचा प्रयत्न केला आणि बालाजीची प्रतिकृती आपण त्याची स्थापन केलेली आहे. त्या दृष्टीने आम्ही सामाजिक सलोखा आणि सामाजिक आपलं जे आमच्या तुकाराम नगरची जी शांतता आहे त्याला कुठलंही गालबोट न लागता आपल्या उत्कर्ष मित्र मंडळातर्फे आमचा 7 दिवसाचा हा मानाचा गणपती गणेशोत्सव आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आणि यंदाही श्री बाप्पाच्या चरणी आम्ही 37वं वर्ष पूर्ण केलं, त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद व्यक्त होतोय. तुमच्या मंडळाला येणाऱ्या भाविकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे आणि लोक कशा पद्धतीने तुमच्या देखाव्याचं कौतुक करतात याबद्दल काय सांगा? आमचं कौतुक म्हणण्यापेक्षा आमच्या मंडळाला किमान 37 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आम्ही सामाजिक सलोखा राखत सर्व धर्म समभावाची संकल्पना आम्ही ह्या उत्कर्ष मित्र मंडळाच्या वतीने आम्ही साजरी करत असतो. उत्कर्ष मित्र मंडळाच्या वतीने आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो आणि इतर सामाजिक उपक्रम आम्ही ह्या उत्कर्ष मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आपण साजरे केले जातात आणि हीच परंपरा आपली पुढील वर्षाची पण चालू राहणार आहे. तुमच्या मंडळाच्या कार्यकारिणीत मला सगळे तरुण दिसतात, त्या तरुण पिढीकडून तुम्ही तुमच्या मंडळातर्फे नागरिकांना काय संदेश द्याल, सामाजिक संदेश काय द्याल? आता सामाजिक संदेश असाच आहे की आतापर्यंत जसं आपण कोरोनाचा जो प्रादुर्भाव होता तो 2 वर्षानंतर जसं आपण एकमेकांना सहकार्य करत गुण्यागोविंदाने आपण ह्या ज्या आलेल्या संकटाला मात करत आपण आपली परिस्थिती ही पूर्वपद आलेली आहे आणि खूप जो म्हणजे म्हणतात ना की जोशामध्ये म्हणा किंवा आपले की हर्षोल्लासाने आपण ही जयंती ह्या वर्षी जी साजरी केली तशी आपली ही दरवर्षी ही दुगुणित आपली व्हावी जयंती. सर्वांना सुख समृद्धी आरोग्य भरभराटी लागो आणि सर्वांनी गुण्यागोविंदाने आपलं हे वर्ष जावो ही मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि हे नागरिकांनाही ह्याच पद्धतीने आवाहन करतो. नक्कीच आपण पाहू शकता उत्कर्ष स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाद्वारे मोठ्या जल्लोषात ह्या वर्षी गणेशोत्सव साजरा होत आहे आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचा सामाजिक संदेश येणाऱ्या नागरिकांना दिला आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.